मी सोनाली, आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता येत्या 17 फेब्रुवारीला सोलापूर मध्ये होणार अधिवेशन। अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाला कर्मचाऱ्यांचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा निर्णय। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 186वी पुण्यतिथी येत्या 3 फेब्रुवारी रोजी पुणे पुरंदर येथील मौजभिवडी येथे होणार साजरी। औरंगाबाद सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक दिवशी नवजात बालकाचे अपहरण। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांना करावी लागते तारेवरची कसरत। येते 10 व 11 फेब्रुवारीला मुंबईत संपन्न होणार मराठा सन्मान सोहळा। सोहळ्याच्या माध्यमातून मराठा परंपरा व महाराष्ट्र संस्कृतीचे घडणार दर्शन। आणि द अर्थ सेव्हियर्स फाउंडेशनचे दुसरे आंतरराष्ट्रीय डू नॉट हॉंग कॅम्पेन 3 फेब्रुवारीला मुंबईत होणार संपन्न। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 186वी पुण्यतिथी पुणे पुरंदर भिवडी येथे 3 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे। तरी राज्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय पल्लार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते प्रवीणदादा नाईक यांनी केले। मुंबई बँड्रा येथील गव्हर्नमेंट कॉलनी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रवीणदादा हे बोलत होते। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 186वी पुण्यतिथी 3 फेब्रुवारीस पुणे पुरंदर भिवडी येथे समाजाचे लोकनेते तथा जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। नमस्कार, मी प्रवीणदादा नाईक, जय मल्हार क्रांती संघटनेचा मुख्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्याचा। येणाऱ्या 3 फेब्रुवारी 2018 रोजी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 186वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला पुणा जिल्हा तालुका पुरंदर बिवडी या गावामध्ये वाडेकर पेट्रोल पंपाच्या जवळ पटांगणामध्ये आद्य क्रांती उमाजी नायकांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम सामान्य महाराष्ट्राचे लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम होणार आहे। बिवडी येथे होणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या 186व्या पुण्यतिथी कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री आमदार दिलीप कांबळे, काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या पुण्यतिथीला प्रमुख पाहुणे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे साहेब आहेत व दुसरे काँग्रेसचे प्रमुख पाहुणे आमचे संजय जगताप साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे समाजाचे हृदय सम्राट दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम 3 तारखेला वाडेकर पेट्रोल पंपाच्या पटांगणामध्ये साजरा केला पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे। जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रवक्ते प्रवीणदादा नाईक यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत संघटनेचे उपाध्यक्ष राजाराम नाईक, सांताक्रूज तालुका अध्यक्ष सातप्पा नाईक, सचिव राजाराम हप्पी, कार्यकारी सदस्य शिवाजी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळेस प्रवीणदादा नाईक यांनी केले। मी महाराष्ट्राचा प्रवक्ता या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनता रामोजी समाजांना आम्ही आवाहन करतो की मोठ्या संख्येने येणाऱ्या 3 तारखेला उपस्थित राहून आपला समाजाचा आवाज बुलंद करावा, एवढं मी आवाहन करतो। कॅमेरामॅन किरण सह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।